या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल माही टिफिन्स अँड डायनिंग टेबल. आमचा पत्ता 7 रस्ता हुमा मेडिकल समोर. राईस प्लेट 60 रुपये आणि चिकन बिर्याणी फक्त 75 रुपये. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. रंगपंचमी हा सण सोलापूरकर नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केलाय. नागरिकांनी रंग खेळतानाचे अनेक रील्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी या दोघांनी काही रील्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहेत. मात्र या रील्समुळे आता अडचण निर्माण झाली आहे. हात सोडून बुलेट चालवत हातात पिस्तूल घेऊन ही रील्स तयार करण्यात आले आहेत. हे रील्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताच सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिथे नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी नगरसेवक पुत्रांविरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केलेल्या रील्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल झालेल्या गुन्ह्यावर दोघांना बोलावून त्यांची पिस्तूल जप्त केली जाणार आहे. ती पिस्तूल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे. खरी असेल तर ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाणार आहे. हिंदू जनगर्जना मोर्चात हातात तलवार घेऊन हवेत फिरवल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे पुत्र प्रथमेश कोठे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस तपासात ती तलवार लाकडी असं निष्पन्न झालं. पण हिंदू गर्जना मोर्चात मोठा पोलीस फौज पट्टा तैनात असताना तलवार हवेत फिरवण्यात आली होती. त्याचवेळी ती जप्त करून त्याची शहानिशा करण्यास पोलिसांनी दिरंगाई केली होती. गुन्हा दाखल होईपर्यंत वाट बघून मग शहानिशा केली. आता नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड यांची पिस्तूल जप्त करून शहानिशा केली जाणार आहे. आता ते पिस्तूल खरी होतं की त्याच्या आकाराची लायटर होती असा तर्क अनेकांनी लावला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.